आणि ओबीसी कोट्यामधनं मराठ्यां आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचा विरोध आहे. सोबतच मराठ्यांना सरसकट कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यास सुद्धा विरोध केला जातोय. या प्रकरणी 30 ओबीसी संघटनांकडनं आज राज्यव्यापी ओबीसी परिषद मुंबईच्या मराठी पत्रकार संघामध्ये आयोजित केली जाते. अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत. अभिषेक, काय नेमकं धोरण असणार आहे या सगळ्या बैठकीचं आणि पत्रकार परिषदेचं? एकूण जर का बघायचं तर ओबीसी कोट्यामधनं मराठा आरक्षण देण्यासंदर्भात विरोध जो आहे तो आपल्याला होताना बघायला मिळतो आहे. आणि मात्र या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की ओबीसी कोट्यांमधनं मराठा आरक्षण जे आहे ते देणार नाही आहे. मात्र एकूणच जे कुणबी मराठा यासंदर्भात प्रमाणपत्र जे आहे ते देण्यात येत असल्यानं कुठंतरी यासंदर्भात देखील विरोध जो आहे तो ओबीसी नेत्यांकडनं करण्यात येतो आहे. या प्रकरणी जर का बघायचं तर मराठा विरुद्ध कुणबी मराठा असा वाद जो आहे तो देखील आपल्याला चिघळताना बघायला मिळालेला होता. कुणबी समाजाच्या काही नेत्यांकडनं देखील या संदर्भात विरोध करण्यात आला होता. आणि या प्रकरणी आज 30 ज्या ओबीसी संघटना आहेत त्यांच्याकडनं एक राज्यव्यापी परिषद जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे. या प्रकरणी साधारणपणे 150 पदाधिकारी जे आहेत ते या संपूर्ण ओबीसी समाजाचे आपल्याला बघायला मिळतील. यात प्रामुख्यानं जर का बघायचं तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा विचार ह्या संपूर्ण संघटनांकडनं करण्यात येतो आहे. एकूणच कुठंतरी हा संभ्रम देखील दिसतो आहे की ओबीसीमधनं जर का आरक्षण देणार नसले तरीही कुठंतरी कुणबी मराठा हे प्रमाणपत्र मराठ्यांना देऊन त्यांना कुणबी मध्ये समाविष्ट करून ओबीसीमध्ये आणण्यात येईल. ओबीसी परिषदेचं आयोजन करण्यात आलंय आणि या बैठकीनंतर पत्रकार परिषदेनंतरच पुढची भूमिका स्पष्ट होऊ शकेल. धन्यवाद अभिषेक या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.